नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबमध्ये मध्ये मित्रांनो आज दिनांक सप्टेंबर दोन हजार वीस आपण एका नवीन महत्त्वाच्या भरतीबद्दलची माहिती घेणार आहोत नैनताल बँक यांच्यामार्फत ही भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे दोन वेगवेगळे पदे आहेत मित्रांनो ज्यासाठी भरती होत आहे ज्यामध्ये अधिकारी आणि लिपिक पदांसाठी सरळ सेवा भरती अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आपल्याला माहिती आहे की बँकिंगच्या अंडर ज्या जाहिराती प्रसिद्ध होतात त्यामध्ये दोन ज्या इथे एक्झाम घेतल्या जातात मात्र या भरतीसाठी तुम्हाला एकमेव एक्झाम साठी अपेअर व्हायचं आहे त्यामुळे तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता जे पदवीधारक आहेत त्यांच्यासाठी एक चांगली संधी या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे इन डिटेलमध्ये आपण याबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत त्या अगोदर महाजॉब चॅनल नवीन असाल व अजूनही महाजॉब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आपण डेली जॉब रिलेटेड अपडेट घेत असतो सबस्क्राईब केल्यानंतर त्यापुढील आयकॉनवर क्लिक करा तर बघा मित्रांनो सांगितल्याप्रमाणे ही जी भरती होत आहे ती नैनिताल बँक लिमिटेड नोटिफिकेशन फॉर द रिक्रुटमेंट ऑफ पी ओ अधिकारी प्रोफेशनल ऑफिसर पदासाठी इन ग्रेड स्केल वन आणि क्लर्क दोन या पदांसाठी वेगळ्या जाहिरात प्रसिद्ध झालेल्या आहे यामध्ये बघा ही जी भरती आहे ती सांगितल्याप्रमाणे त्यांनी बँकेचे थोडं इंट्रोडक्शन दिलेलं आहे तेही तुम्ही चेक करू शकता आपण जाव्या पदांची माहिती घेऊया त्या अगोदर सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला पे स्केल किंवा सॅलरी काय मिळणार आहे ते आपण बघूया प्रोफेशनल ऑफिसर ग्रेड स्केल वनसाठी बघा पेस्केल ऑफ तेवीस सातशे त्याचबरोबर ते त्यांनी डिटेलमध्ये बाकीचे चीज़ तुमचे जे अलाउन्स असणार आहेत तेही मेन्शन केलेले आहेत बेसिक पे असेल डिअरनेस अलाउन्स तिने इथे सांगितलेलं आहे की सी टी सी वुडबी अर्थात कॉस्ट्यू कंपनीवर बी सात लाख पर एन एम तुम्हाला या ठिकाणी सॅलरी मिळत आहे चांगली सॅलरी तुम्हाला अट्रॅक्टिव्ह ऑफर या ठिकाणी ते देत आहेत दुसरी जी पद आहे क्लर्कचं त्यासाठी तुम्हाला बेसिक पे अकरा सातशे पासपासून चालू होत आहेत त्यामध्ये प्लस अलाउन्स जे असतील ते तुमचे मिळून जातील त्यामध्ये बघा तुम्हाला सीटीसी जे असणार आहे कंपनीसाठी ते तुम्हाला सात लाख पर एन ही असणार आहे त्यामुळे दोन्ही ठिकाणी सॅलरी चांगली आहे तुम्ही दोन्ही ठिकाणी यासाठी प्रयत्न किंवा या ठिकाणी कोणत्याही एका पदासाठी प्रयत्न करू शकता त्यानंतर आपण यासाठी बघूया क्वालिफिकेशन काय लागणार आहे सर्वात महत्त्वाचं त्या अगोदर नंबर ऑफ व्हॅकन्सीज अपॉइंटमेंट फॉर द फॉलोईंग पोस्ट अर्थात ऑनलाईन तुम्हाला ऍप्लिकेशन करायचं आहे त्यामध्ये बघा पहिलं पद आहे पीओचं ऑफिसर ग्रेड स्केल वनमधलं पद आहे टोटल नंबर ऑफ व्हॅकन्सीज पंच्याहत्तर जागांसाठी भरती होत आहे एज एन इयर्स ॲज जाऊन एकतीस सात दोन हजार वीस रोजी तुमचं वय काय असणे आवश्यक आहे बघा मिनिमम एकवीस ते मॅक्झिमम तीस वर्ष एज लिमिट त्यांनी ठेवलेलं आहे जे क्लर्कचं पद आहे त्यासाठी क्लरिकल ग्रेडमधलं पद आहे मित्रांनो ज्याचं नंबर ऑफ वॅकन्सीस ऐंशी जागा आहेत मिनिमम एकवीस वर्ष एज लिमिट आणि मॅक्झिमम अठ्ठावीस वर्ष एज लिमिट त्यांनी ठेवलेलं आहे हे एज लिमिट जे आहे ते सर्वांसाठी आहे कॅटेगरी वाईज त्यांनी रिलॅक्सेशन दिलेलं नाही तुम्ही कोणत्याही कास्टमध्ये असाल किंवा कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला हेच एज लिमिट होणार आहे अधिक माहिती तुम्ही नोटिफिकेशनमध्ये घेऊ शकता त्यानंतर यासाठी मित्रांनो क्वालिफिकेशन काय लागणार आहे ते आपण बघूया डिटेल्स ऑफ एज्युकेशन क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स अर्थात एक्सपिरियन्स त्यांनी प्रिफरेबल सांगितलेलं आहे नसेल तरी तुम्ही रेग्युलर क्वालिफिकेशनवर जे इशेन्शियल क्वालिफिकेशन आहे त्यावर यासाठी अप्लाय करू शकता त्यामध्ये बघा पीओ प्रोफेशनल ऑफिसरसाठी फुल टाइम अँड रेग्युलर ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन विथ मिनिमम फिफ्टी पर्सेंट मार्क्स फ्रॉम अ रेकग्नाइज युनिव्हर्सिटी अर्थात कोणत्याही विद्यापीठातून कोणत्याही विषयामध्ये तुमचे पन्नास टक्क्यांचं फुल टाईम अँड रेग्युलर ग्रॅ तुमच्याकडे ग्रॅज्युएशन असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन असेल पदवी तर तुम्ही या ठिकाणी इलिजिबल आहात अप्लाय करण्यासाठी त्याचबरोबर नॉलेज ऑफ कॉम्प्युटर ऑपरेशन्स इसेन्शियल असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे एक्सपिरियन्स त्यांनी प्रिफरल मागितला आहे अर्थात तुमच्याकडे जर प्रेफरन्स एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला प्रेफरन्स दिला जाईल असं त्यांनी सांगितलं आहे कॅन्डिडेट्स हॅविंग वन टू टू इयर्स एक्सपिरियन्स इन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूटमधला असेल तर नक्की तुम्ही त्या ठिकाणी मेन्शन करा तुम्हाला त्या ठिकाणी प्रेफरन्स मिळणार आहे अर्थात हा प्रिफरेबल आहे नसेल तरी तुम्ही इसेन्शियल क्वालिफिकेशनवर या ठिकाणी अप्लाय करू शकता दुसरं जे पद आहे क्लर्कचं त्यासाठी फुल टाईम अँड रेग्युलर ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन विथ मिनिमम फोर्टी फाय पर्सेंट मार्क्स फ्रॉम रेकग्नाईज युनिव्हर्सिटी किंवा इन्स्टिट्यूट त्याचबरोबर नॉलेज ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन्स तुम्हाला असणे आवश्यक आहे या ठिकाणी पंचवीस गुणांसह तुमच्याकडे पदवी असणे आवश्यक आहे प्रिफरेबल एक्सपिरियन्स अगेन वन टू टू इयर्सचा एक्सपिरियन्स त्यांनी मागितलेला आहे प्रिफरेबल जो आहे तो बँकिंग फायनान्शियल किंवा इन्स्टिट्यूट रिलेटेड असणे आवश्यक आहे त्यानंतर मोहिंग आहे मित्रांनो यासाठी तुमची एक्झाम कशा प्रकारे असणार आहे पहिली आहे ती पी ओसाठी आहे मित्रांनो एक्झाम सिलेबस किंवा नेम नेम ऑफ द टेस्ट आणि दुसरा जो आहे तो क्लर्कसाठी आपण या ठिकाणी बघणार आहोत यामध्ये बघा ओसाठी एकूण चार सब्जेक्ट आहेत रिजनिंग जनरल इंग्लिश क्वांटिटी ऑफ्टिट्यू आणि जनरल अवेअरनेस विथ स्पेशल रेफरन्स टू बँकिंग या बघा नंबर ऑफ क्वेश्चन्स सिक्स्टी क्वेश्चन्स रिजनिंगचे आहेत सिक्स्टी मार्क्ससाठी एक्झाम होत आहे फोर्टी क्वेश्चन्स इंग्लिशचे आहेत फोर्टी मार्क्ससाठी एक्झाम होत आहे क्यू एची फिफ्टी फिफ्टी आणि जनरल अवेअरनेसची फिफ्टी फिफ्टी तुमचे मार्क्स आणि क्वेश्चन असणार आहे टोटल दोनशे मार्कांची एक्झाम असणार आहे दोनशे मार्कांसाठी आणि दोनशे क्वेश्चन्स असणार आहे एकशे पंचेचाळीस मिनटाचा टाइम तुम्हाला दिलेला आहे इंग्लिश मिडियममध्ये तुमची ही एक्झाम होत आहे यासाठी मित्रांनो एका एक्झामद्वारे तुमचं सिलेक्शन होणार आहे जी क्लर्ची एक्झाम आहे त्यासाठी रिजनिंग इंग्लिश लँग्वेज जनरल अवेअरनेस कॉम्प्युटर नॉलेज आणि क्वांटी ऑप्टिट्यू असणार आहे प्रत्येक विषयाचे चाळीस क्वेश्चन आहेत चाळीस मार्कांसाठी प्रत्येक विषय तुम्हाला या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे टोटल दोनशे मार्कांची क्वेश्चन्स दोनशे मार्क तुमची होणार आहे टोटल एकशे पंचाळीस मिनिटांचा टाइम तिने या ठिकाणी मेन्शन केलेला आहे पेनल्टी फॉर रॉग अँसरसाठी बघा पॉईंट पंचवीस मार्क्स तुमचे कट होणार आहेत आणि नंबर ऑफ ऑप्शन टोटल पाच ऑप्शन त्या ठिकाणी तुम्हाला मेन्शन केले के जाणार त्यापैकी एक तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर यासाठी मित्रांनो तुम्हाला जर अप्लाय करायचं असेल तर नॉन रिफंडेबल फी त्यांनी आकारलेली आहे पी ओसाठी बघा दोन हजार रुपये फॉर्म पे आकारलेले आहे इन्क्लुडिंग जी एस टी आणि क्लर्ससाठी पंधराशे रुपये फॉर्म पे आकारलेले आहे आता हे सर्वांसाठी फॉर्म पे त्यांनी आकारलेले आहे मित्रांनो यामध्ये कॅटेगरी वाईज किंवा हो, कास्ट वाईज रिलॅक्सेशन दिलेलं नाही मात्र ही फी फार जास्त त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेली आहे त्यानंतर चॉईस ऑफ एक्झाम सेंटर कोणकोणत्या ठिकाणी असणार आहे बघा जर तुम्ही महाराष्ट्रामधून अप्लाय करणार असाल तर तुम्हाला ॲप की कोणते एक सेंटर चूज करावं लागेल त्यामध्ये बघा उत्तराखंडमधले काही त्यांनी स्टेट्स दिलेले आहेत लोकेशन दिलेले आहे सेंटर त्यानंतर यू पीमधले आहेत राजस्थान आणि दिल्लीमधले त्यांनी ठिकाणी आणि हरियाणामधले एक ठिकाण आहे ते तुम्हाला मेन्शन करावं लागणार आहे अर्थात तुम्ही प्रेफरन्स दिल्ली किंवा जयपूर या ठिकाणी मेन्शन करू शकता त्यानंतर यासाठी मित्रांनो इम्पॉर्टंट डेट्स ऑनलाईन ॲप्लिकेशनच्या एकोणतीस आठ दोन हजार वीसपासून सुरू झालेले आहे पंधरा नऊ दोन हजार वीसपर्यंत तुम्ही यासाठी ऑनलाइन अप्लाय करू शकता त्याच दरम्यान तुम्ही यासाठी ऑनलाईन फीसुद्धा पे करू शकता ओवरऑल एक चांगली संधी आहे मित्रांनो तुम्ही नक्की प्रयत्न करू शकता या भरतीबद्दल काय डाउट असतील कमेंट करा महाजॉब चॅनेलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा या भरतीची संपूर्ण माहिती तुम्हाला ई महाजॉब डॉट कॉम वेबसाईटवर मिळून जाईल रेफरन्स बुकसाठी सुद्धा तुम्ही दिलेले डिस्क्रिप्शन चेक करू शकता धन्यवाद